हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे पाळी चुकण्याआधीची गरोदरपणाची लक्षणे. चुकलेली पाळी हे अर्थातच गरोदरपणाचे एक स्पष्ट लक्षण आहे, पण ते एकमेव नाही. जेव्हा पाळी चुकण्याच्या आधी अंडीही फलित होऊन गर्भाशयाच्या अस्तराला जाऊन चिटकतात, ते तिथे रोपण होतात, त्या क्षणापासून तुम्ही गरोदर असतात. मग जसजसे गरोदरपणाचे दिवस पुढे जातात किंवा आठवडे पुढे जातात, तसतसं तुम्हाला गरोदरपणाची पूर्वलक्षणे दिसू लागतात. आणि हे कधी होतं, तर जेव्हा ओल्युशनमध्ये तुमचा विदाऊट कॉन्ट्रासेप्टिव्ह संबंध आला असेल आणि जर तिथे अंड्याचं फलन होऊन ते गर्भाशयामध्ये जाऊन रोपण झालेले असतील, त्यानंतर 6 ते 14 दिवसानंतर, म्हणजे त्या क्षणी गर्भधारणा होते आणि गर्भधारणेनंतर 6 ते 14 दिवसानंतर गरोदरपणाची लक्षणे तुम्हाला दिसायला लागतात. कारण जेव्हा युरिन प्रेग्नन्सी टेस्टने किंवा पाळी मिस झाल्यानंतर तुम्ही गरोदर आहात हे तुम्ही कन्फर्म करता, तेव्हा तुम्ही गरोदरपणाचा पहिला महिना यशस्वीरित्या कम्प्लीट केलेला असतो. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही गरोदरपणाच्या असता. मग त्याआधी, म्हणजेच जेव्हा फलित अंडी गर्भाशयामध्ये रोपण होतात, त्यानंतर 6 ते 14 दिवसानंतर, म्हणजे पाळी सुकण्याच्या 10 दिवस आधी तुम्ही गरोदर असता, आणि त्या क्षणी तुम्हाला गरोदरपणाची काही पूर्वलक्षणेही दिसू लागतात. पण हे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळे असू शकतात. काही स्त्रियांमध्ये ही लक्षणे 6 आठवड्याच्या आधी दिसतात, तर काही स्त्रियांमध्ये ते 6 आठवड्यानंतर दिसायला लागतात. जशी प्रत्येक स्त्री वेगळी आहे, तसेच गर्भधारणेची ही जी लक्षणे आहेत ते प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी दिसतात. मी सांगितलेली प्रत्येक लक्षणं प्रत्येक स्त्रीमध्ये आढळेल असं नाही, आणि जरी असं लक्षणे असतील आणि ती गरोदर आहे हे कन्फर्म होत नाही, किंवा जर मी सांगितलेली कोणतीच लक्षणे तुम्हाला दिसत नाही तर, आणि तरीही तुम्हाला प्रेग्नन्सी नाही हे देखील कन्फर्म होत नाही. तर कन्फर्मेशनसाठी किंवा एक पूर्वलक्षण म्हणून आपण आज पाळी चुकण्याच्या आधी काही गरोदरपणाची लक्षणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सगळ्यात पहिलं लक्षण जे आहे ते म्हणजे इम्प्लांटेशन ब्लीडिंग. हलकासा रक्तस्राव किंवा डाग पडणे, साधारण त्याला आपण इम्प्लांटेशन स्पॉटिंग असं म्हणतो. हे इम्प्लांटेशन स्पॉटिंग का होतं? मग जेव्हा ओल्युशनच्या वेळेस हे जे एक असतात ते फर्टिलाइज होऊन गर्भाशयामध्ये जाऊन रोपण होतं, तेव्हा एक कॉर्पस ल्युटियम म्हणून एकच्या बाहेरची साईड जी असते, ते आवरण जे असतं ते बाहेर पडतं, आणि ते कॉर्पस ल्युटियम जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं रक्त साकळलेलं असतं, आणि ते कॉर्पस ल्युटियमचं रक्त जर योनिमार्गातून बाहेर आलं तर ते थोडासा हलकासा डाग किंवा स्पॉट तुम्हाला पडू शकतो, त्यालाच आपण इम्प्लांटेशन स्पॉटिंग म्हणतो. हे गरोदरपणाचं एक स्पष्ट आणि एक प्रमुख लक्षण आहे. म्हणजे ह्या लक्षण इम्प्लांटेशनच्या ब्लिडिंगवरून आपण 100% पूर्वलक्षण गरोदर आहात हे या पूर्वलक्षणांवरून आपण सांगू शकतो. हे जर साधारणतः तुम्हाला पाळी चुकण्याच्या आधी 1 आठवडाभर, म्हणजे 7 दिवस आधी हे लक्षण दिसू शकतं. दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे शरीरामध्ये तापमानाची वाढ होणे. म्हणजे ओल्युशनच्या वेळेस जे बेसल बॉडी टेम्परेचर असतं, जे तुमचं ओल्युशन झालं आहे हे कन्फर्म करतं, तेव्हा ते इन्क्रीज झालेलं असतं, ते साधारणतः ओल्युशन झाल्यानंतर कमी होतं. पण जर तुम्हाला तिथे इम्प्लांटेशन झालेलं असेल, जर तुम्हाला गर्भधारणा झालेली असेल, तर ते हे जे बेसल बॉडी टेम्परेचर आहे ते तसंच कंटिन्यू होतं, ते कमी होत नाही. म्हणजेच पाळी ओल्युशननंतर सलग 15 ते 20 दिवस जर तुमचं शरीराचं तापमान जे आहे ते तसंच राहिलं, बेसल बॉडी टेम्परेचर जे आहे त्याची जी. तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे योनिमार्गातला स्राव वाढणे. म्हणजे हा जो योनिमार्गातला स्राव असतो तो ओल्युशनच्या वेळेस पहा चिकट आणि असा घट्टसर असतो. तो जो ओल्युशनच्या वेळेस होतो तो ओल्युशन झाल्यानंतर कमी होतो. पण जर तुम्हाला तिथे गर्भधारणा झाली असेल तर हा जो स्राव आहे तो अधिक घट्ट होतो, मलाईदार होतो, आणि तो चिकटसर देखील होतो. म्हणजे साधारणतः एकंदरीत हा जो स्राव असतो तो ओल्युशन झाल्यानंतर देखील जर कंटिन्यू राहिला पाळी चुकेपर्यंत, नेक्स्ट पाळी पिरियडची डेट येईपर्यंत, कन्फर्मेशन असतं की तुम्हाला तिथे प्रेग्नन्सी राहिलेली आहे. हे एक प्रमुख लक्षण आहे गर्भधारणा, म्हणजे पाळी चुकण्याच्या आधी आपण प्रेग्नन्सी आहे हे कन्फर्म करू शकतो. चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे स्तनांमधील बदल. मग हा स्तनांमधील बदल का जाणवतो? तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोनच्या बदलामुळे तुम्हाला पाळी चुकण्याच्या 1 आठवड्याभर आधी तुमचे स्तन जे आहे ते भरीवभरीव वाढतात किंवा वेदनादायक वाढतात. स्तनांना थोडीफार खास तुटे किंवा तण आहे त्यांना, त्यांचा जो एरोलाचा भाग असतो तो थोडासा जास्त गडद झाल्यासारखा देखील काही स्त्रियांमध्ये दिसून येतो, आणि हे देखील कशामुळे होतं? तर हार्मोन्स बदलामुळे देखील होऊ शकतं. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे थकवा आणि अशक्तपणा. तर संपूर्ण वेळ तुम्हाला थकल्यासारखे किंवा दमल्यासारखे वाटू लागते. जनरली जेव्हा रुटीन जे तुम्ही काम करता त्यामध्ये देखील तुम्हाला थकवा येतो. थोड्या थोड्या कामानंतर तुम्हाला
बसावंसं वाटतं किंवा सतत झोप येते. तर सतत जर झोप येत असेल, थकवा येत असेल, तर याला प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी ही कारणीभूत असते. गर्भाच्या वाढीसाठी तुमचं शरीर जे आहे ते झपाट्याने नवीन रक्ताची निर्मिती करण्यासाठी सुरुवात करतं. आणि मग ही नवीन रक्ताची निर्मिती होत असताना तुम्हाला थकल्यासारखे वाटणे हे साहजिक आहे. हे देखील एक पूर्व ठळक लक्षण आहे तुम्ही गरोदर असल्याचं. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे चक्कर येणे. तर हे जे लक्षण आहे ते कित्येक आई होणाऱ्या महिलांमध्ये दिसून येते, कारण रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रुंद होतात आणि तिथे रक्तदाब जो आहे तो कमी होतो. आणि या कमी झालेल्या रक्तदाबामुळे काही स्त्रियांमध्ये चक्कर येण्याचा त्रास किंवा हे चक्कर येण्याचं गर्भधारणेचं पूर्व लक्षण दिसून येतं, किंवा त्यांना गुदमरल्यासारखं अशक्त अनकम्फर्टेबल वाटतं. हा जो त्रास आहे तो काही दिवसानंतर कमी होतो. पण यासोबतच जर तुम्हाला व्हजायनल स्पॉटिंग योनी मार्गातून जर तुम्हाला रक्तस्राव होत असेल आणि चक्कर येत असेल, ओटीपोटामध्ये जास्त वेदना होत असतील, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे डोकेदुखी. हे जे लक्षण आहे ते सर्वसामान्य गर्भधारणेचं लक्षण आहे. ते कित्येक आई होणाऱ्या महिलांमध्ये दिसून येतं. हे का दिसून येतं? जेव्हा इम्प्लांटेशन होतं, गर्भाशयामध्ये जाऊन रोपण होतो, तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी किंवा त्याच्या वाढीसाठी तिथे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स काम करतं. आणि झपाट्याने त्यांची जी लेवल आहे ती वाढल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदूच्या पेशींना त्यांचे संप्रेरक पाठवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे तिथे डोकेदुखीचा त्रास होतो. हे देखील एक पूर्व गर्भधारणेचं लक्षण आहे. जे लक्षण आहे ते म्हणजे तोंडाची चव बदलणे. तर कित्येक स्त्रियांमध्ये हे जे लक्षण आहे ते पाळी चुकल्यानंतर दिसून येतं, पण हे क्लासिकल मासिक पाळी चुकण्याच्या आधी गर्भधारणेचं लक्षण आहे. कारण कसं, तर ही जी तोंडाची चव आहे ती एखाद्या धातूसारखी लागणे, म्हणजे आपण जर लोखंड किंवा तांब जर तोंडामध्ये घेतलं तर त्याची जशी टेस्ट लागते तशी टेस्ट काही स्त्रियांमध्ये पाळी चुकण्याच्या आधी त्यांना जाणवते. एक आंबट पाणी आल्यासारखं किंवा धातूसारखी चव त्यांच्या तोंडाची होते. हे देखील एक गर्भधारणेचं पूर्व लक्षण असू शकतं. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे जास्त तहान लागणं आणि जास्त भूक लागणं. म्हणजे तुमची जी फूड इंटेक आहे तो वाढतो. तो का वाढतो? पण जशी गर्भधारणा होते तसं तुमचं शरीर जे आहे ते बाळाच्या वाढीसाठी तुमच्या शरीराची एनर्जी वापरण्यास सुरुवात करतं. मग ती जी एनर्जी आहे ती तिथे वापरल्यामुळे तुम्हाला अधिक एनर्जीची गरज पडते आणि त्यामुळे तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवतो. त्यातच तुमची तहान जी आहे किंवा भूक जी आहे ती वाढते. काही स्त्रियांमध्ये असं उलट होतं की ज्या स्त्रियांमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी होते पण पाण्याचं जे प्रमाण असतं ते वाढतं, कारण शरीराची जी एनर्जी आहे ती भरून काढण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये हे बदल होतात. हा देखील एक गर्भधारणेचा पाळी चुकण्याच्या आधी एक प्रमुख लक्षण दिसू शकतं. जे लक्षण आहे ते म्हणजे मळमळणे, नौशिया. कारण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटणे किंवा मळमळ झाल्यासारखे वाटणं हे जे लक्षण आहे ते साधारणतः पाळी चुकल्यानंतर किंवा 6 आठवड्यानंतर दिसतं. पण काही स्त्रियांमध्ये, म्हणजे 50% स्त्रियांमध्ये हे जे लक्षण आहे ते पाळी चुकण्याच्या आधी देखील दिसू लागतं, कारण ओव्ह्युलेशननंतरच त्यांना काही दिवसानंतर अस्वस्थ वाटायला लागतं. आणि अस्वस्थ वाटणे किंवा मळमळणे हे मॉर्निंगला होऊ शकतं, त्यालाच आपण मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. कारण का ही जी मॉर्निंग सिकनेसची तीव्रता असते ती खूप स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. पूर्ण पहिले 3 महिने हा जो त्रास आहे तो त्या स्त्रियांना जास्त प्रमाणामध्ये होतो. मग जास्त प्रमाणामध्ये ज्या स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो त्यांना पाळी चुकण्याच्या आधीच काही दिवस ही जी मळमळ वगैरे आहे किंवा अस्वस्थ वाटणे आहे ते ओल्युशननंतर काही दिवसानंतरच, म्हणजेच पाळी चुकण्याच्या आधीच हे लक्षण त्यांना दिसून येतं. ती पाळी चुकण्याच्या आधी काही गर्भधारणेची पूर्व लक्षणे, तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आणि तुमची काळजी घेऊ शकता. आणि त्यानंतर पाळी चुकल्यानंतर 1 आठवड्यानंतर तुम्ही प्रेग्नंट प्रेग्नन्सी टेस्ट करून तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म करू शकता. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.